दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता बेकी शेलार, साई शेलार आणि जितू शेलार ही निश्चित तीन नामवंत नाव निश्चित या संघामध्ये. निर्जच्या मकरसंघ चषकामध्ये जितू शेलारची कामगिरी भरी उडाली आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज तिथे डॅटसन गो देऊन सन्मानित केलं. तो जितू शेलार या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. साई शेलार जो राहुल शेठ पाटील अडेवरीच्या मैदानावरती खूप मोठी स्पर्धा पाहायला भेटली, तिथे मॅन ऑफ द सिरीज ठरला आणि बाईक देऊन तिथे देखील त्याला सन्मानित केलं. तर निश्चित तो संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटतो. त्याला पाठ करतोय एक जबरदस्त डोंबिवली मधला एक नामवंत संघ जय हनुमान दातिवली टीम. तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा, कारण मकर संक्रांत चषक 2017 मध्ये एकमेका समोर आले होते. या दोन टीम एक खूप चांगली कामगिरी त्या मॅच मध्ये आपण पाहिली. कंबरपणे टीम कडनं विकी शेलार ज्यानं 38 धावा 3 विकेट आणि टीमनं 82 धावा त्या स्पर्धेमध्ये बनवल्या, म्हणजे 83 धावा बनवून त्यांना देखील खूप चांगलं फाईट दातिवली टीमनं तिथे दिलं होतं. मात्र तिथे निश्चित तो सामना कंबरपणे टीमनं जिंकला होता आणि त्या मॅच मध्ये विकी शेलारनं खूप चांगली कामगिरी केली. तब्बल 38 धावा त्यानं बनवले होते आणि 3 विकेट देखील तिथे प्राप्त केले होते. मग आता पुन्हा एकदा ते एकमेकांसमोर येतात या मैदानावरती. तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही संघ ताकदवर एकाच तुल्यबल एकाच विभागातील दोन नामवंत संघ आहेत आणि गेमान सामना स्टार्ट होतोय. सलामी जोडी, पहिला चेंडू गुडलेन वरती फेकला आणि पहिला चेंडू इथे आपण पाहतोय सुरेख होता. चेंडू पडल्यानंतर थोडस टेकअप झाला आणि फलंदाजीच्या हातामध्ये देतोय डॉट चेंडूची समाप्ती. तर सलामी जोडी मैदानावरती आपण पाहतोय निवृत्ती आणि फलंदाज जयेश. हा चेंडू ऑन साइड ला शफल झालायत आणि मोठा स्ट्रोक इथे कन्वर्ट करतायत. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वरनं बॉर्डर लाईन च्या बाहेर षटकार. निश्चित आपण पाहतोय जबरदस्त षटकार पाहायला भेटला. पहिला चेंडू खूप चांगला होता, मात्र दुसरा चेंडू इथे आपण पाहिला शफल झाले आणि वन्स अगेन ऑन साइड ला शफल झाले. मात्र यावेळी चेंडू गुडलेन मत टेक ऑफ झाला, बाउन्स दिले चेंडूला आणि इथे स्ट्राइकिंग वरती निवृत्ती होते. निवृत्ती पाटील मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय, दुसरा चेंडू त्यानं षटकार दाखवला आणि तिसरा चेंडू इथे पुन्हा एकदा डॉट पाहायला भेटतोय गोलंदाज रवी खाडे. तर निश्चित आपण पाहतोय ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचे क्षणचित्र टिपले जात आहेत. हा चेंडू वन्स अगेन हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, त्यामुळे 45 समोर घोषित केलाय. अवंत धावसंख्या वाढते, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते धावपळकावरती. टोटल स्कोर 7 धावा. ड्रॉन कॅमेराच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जात आहेत आणि निश्चित ही स्पर्धा तुम्ही पाहता जगभरामध्ये बहुचर्चित करण्याचं काम देखील जीटीसीच्या माध्यमातून करण्यात आलं. हा चेंडू बिग हिट करतोय, यावेळेस मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरनं सरळ 6 धावेसाठी. तर या षटकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या पुढे सरकते वेगानं 13 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला आउटफील्ड पास रे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल आणि पिक केली जाईल तोपर्यंत अवधी होता निवृत्ती पाडीकडे 2 धावा घेण्याचा. आणि ते आपण पाहतो एकूण धावसंख्या 15 रन विदाउट लॉस. पहिला पावर प्लेचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. थोडीशी मागणी गोलंदाजी पाहायला भेटली रवी खाडेकडनं. या ओव्हर मध्ये 2 षटकार दाखवलेत निवृत्ती पाटीलला, सॉरी निवृत्ती मात्रे आपण पाहतोय. तर निवृत्ती मात्रे स्ट्राइकर वरती आहेत. हा चेंडू सुरेख फटका, यावेळेस मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये नो मॅन्स लँड यार, 1 बाउन्स इन टू द पॅन्स, 4 रन, अजून एक चौकार निवृत्ती मात्रेच्या बॅट मधनं आणि पहिला षटक इथे कम्प्लीट होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 29 धावा. कारल्याच्या डोंगरावर थँक्यू टीसी. भंडारली वाल्यांना बोलून घे भंडारी.
तर निश्चित आपण पाहतो नेक्स्ट मॅच देखील इथे असेल भंडारी विपक्ष श्री गणेश कोणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचा. तर एकूण धावा संख्या आपण पाहतो पहिला पावर प्ले मध्ये गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवताना पहिल्या ओव्हर मध्ये रवी काडेने धावांची लयलूट केली आणि तब्बल 19 धावा त्याने खर्च केल्या. एका बाजूला निवृत्ती मातेचं मी कौतुक करेल याच खेळीसाठी तो ओळखला जातोय. सुरुवातीला बघा पहिला चेंडू त्याने डॉट केला आणि तिथनं कशी आक्रमकता सिद्ध केली मैदानावरती आणि पहिला पावर प्ले मध्ये आपल्या टीमला एक चांगली स्टार्ट देताना तब्बल 19 धावा त्याने एकवटल्या. तर फलंदाज जयेश म्हात्रे स्ट्रायकरमध्ये पाहायला भेटेल. हा डिटेल फलंदाज कारण दोन्ही फलंदाज खूप ताकदवर आहेत आणि इथे गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल विकी शेलार. पापापेचं दुसरं षटक हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र चेंडू हलक्या हाताने क्लिक केला मिड विकेटच्या दिशेला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटेल. जोपर्यंत चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत दोघांमध्ये अवधी होता दोन धाबा घेण्याचा आणि या दोन धाबीच्या मदतीने एकूण धाबा संख्या पाहायला भेटते ती 21 धाबा 21 विदाउट लॉस. एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतो मैदानावरती सकाळच्या 17 मधला. आतापर्यंत दोन मॅच आम्ही कव्हर केले तिसरा मॅच मैदानावरती पाहायला भेटतोय या दोन बलाढ्य टीम मध्ये. हा चेंडू वन्स अगेन त्याच दिशेला मात्र यावेळेस फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते आणि विकेट नंबर फर्स्ट मैदानाच्या बाहेर. तर पहिला विकेट जयेश म्हात्रे बॅक टू द पवलियन त्याने आपल्या टीमसाठी फक्त दोन धाबीचं योगदान दिला आणि इथनं मात्र त्याला माघारी जावं लागतंय आणि विकीला मिळालेली पहिली सफलता मैदानावरती. तर निश्चित आपण पाहतो इथे धाव संख्या धाव फडकावरती पाहायला भेट 21 लॉस ऑफ 1 विकेट. ज्येष्ठ फक्त दोन धावेचं योगदान दिला. नवीन फलंदाज नो स्ट्रायकरवरती विशाल मडबी. विकेट शेलार पहिल्याच आपण पाहतो विकेट प्राप्त करतोय. ही त्याची गुणवत्ता नेहमी सातत्यानं विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला भेटली. हा चेंडू सुरेख स्ट्रोक लॉन्ग ऑफ मध्ये कोणी नाही आहे सर बॅटनं फेकून दिलाय. लॉन्ग ऑफच्या वरनं पॅरेलल षटकार पाहायला भेटतोय यावेळी निवृत्ती माटतेच्या बॅट मधून. तर निश्चित आपण पाहतो इथे आक्रमकता सिद्ध केली एका बाजूने निवृत्ती म्हात्रेनं. हा चेंडू इथे मात्र पाहावं लागेल लाईन चुकीची होती पंचामा सांगतील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर डिसिजन वाईट अतिरिक्त धाबा भारतात एकूण धाबा संख्या धापडकावरती लागती होती 28 लॉस ऑफ 1 विकेट. निवृत्ती मात्र ऑन स्ट्राईक. हा चेंडू गती परिवर्तन आत्ता मात्र आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला भेटलाय. तर मी सुरुवातीला सांगितलं की विकीकडे ते व्हेरिएशन आहेत प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने तो फेकू शकतो आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील पाहायला भेटलाय. यावेळी स्लोवर गतीचा चेंडू ओळखू शकले नाही लाईन आणि यावेळी डॉट चेंडूची समाप्ती. हा चेंडू यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक शत्ररक्षक जज करतात आणि तिथे मात्र चूक दाखवली फार मोठी चूक असेल कारण निवृत्ती मात्र एका बाजूनं आक्रमकता सिद्ध केली होती आणि त्या फलंदाजाला बाद करण्याची संधी मैदानावरती आली आणि ती संधी गमावली. इथे कंबरपाडा टीमचं शत्ररक्षक त्याकडे होते योगेश. कॅचेस विन द मॅचेस आम्ही नेहमीच सांगत असत पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मग जिथे ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं आक्रमकता पाहायला भेटली ज्या फलंदाजा आतापर्यंत तीन षटकार तर एक चौका टोकल्या त्याला बाद करण्याची संधी मैदानावरती आली आणि ती संधी गमावली कंबलपाडा टीमच्या या शत्ररक्षकानं. एकूण धाव संख्या 29 लॉस ऑफ 1 विकेट. विकी शेलारनं जबरदस्त गोलंदाजी दाखवली मात्र त्याला साथ देत नाही मैदानावरती. हा चेंडू या विस्मातनं मोठा फटका विशाल मडबीने स्वतःचं अकाउंट आणि स्वतःच्या डावाला सुरुवात करताना मिड विकेटच्या वरने चेंडूला फेकून दिलाय. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे स्टँड मध्ये चेंडू 6 धावीसाठी.
तर एकूण धावसंख्या दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 35 एक चांगला टार्गेट सेट केलं पॉवर प्ले मध्ये. मी नेहमीच सांगत असतो की तुम्ही जर पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करत असाल तर निश्चित एक चांगला टार्गेट तुम्ही सेट करू शकता. जर तुम्ही चेसिंग करत असाल तर निश्चित तो चेसिंग देखील धावा करू शकता, कारण पॉवर प्ले मध्ये तुमच्याकडे संधी असते आणि इथे ती संधीचा फायदा उचलताना दातिवली टीमने तब्बल पॉवर प्ले मध्ये 35 धावा एक पडल्यात. तर निश्चित आपण पाहतो इथे धावसंख्या पाहायला भेटली ती 39-35 धावा. तर निश्चित आपण स्पर्धा पाहतो इथे एक जबरदस्त स्पर्धा पाहायला भेटली. सालाबाद प्रमाणे दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोठ्या स्पर्धे उत्साहाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या ज्यामध्ये उपलब्ध करून दिल्यात. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला कैलासवासी गोविंद बुट्या गायकवाड यांच्या स्मरणात श्री दीपक शेठ गोविंद गायकवाड यांच्याकडनं त्या पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध झाल्यात. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला श्री गणेश दीपकराव शिंदे जरीमरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडनं आम्हाला तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात. साई शेलार पहिला चेंडू, साई शेलारचं स्वागत केलंय, वेलकम टू द ग्राउंड. आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय निवृत्ती मातेनं लॉंगांच्या वर्ण. निवृत्तीला भेटलेलं जीवनदान आणि त्याचा तो फायदा उचलताना इथे चूक केली होती शत्रुक्षकानं त्याचा परिणाम देखील भोगतायत. हा चेंडू अजून एक मोठा फटका, यावेळी मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं चेंडू सीमा पार लगातार षडगार. थँक यू डीजे, खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटतंय साई भक्तांच्या साठी. कारण आज आपण पाहतो गुरुवारचा दिवस आणि साई भक्तांच्या साठी संगीत ऐकवले जात आहेत. धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई, जिसने लगाई मस्तक पर उसकी तो बुलंद तकदीर बन गई. एकूण धावसंख्या वेगाने पडे सरकते. बघा एका जीवनदानाचा फायदा उचललाय आणि ते हा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाज बीड होत आहेत. डाट चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय इथे 47 रन 47 धावा आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ साई शेलार जडच्या चेंडूवरती दोन चेंडूवरती दोन षटकार आल्यानंतर तिसरा चेंडू डॉट फेकला. हा चेंडू वन्स अगेन मात्र यावेळेस लाईन चुकीची होती, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने स्वैर घोषित केला आणि इथे एकूण धावसंख्या पाहायला मिळते 48 रन. एक चांगलं टार्गेट सेट करताना आपल्याला पाहायला भेटतोय. भेटलेल्या संधीचं स्वर्ण करतोय एका बाजूनं हा फलंदाज मैदानावरती निवृत्ती मात्रे. हा चेंडू वन्स अगेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक यू डीजे. आत्ता मात्र इथे 50 कंप्लीट होतं, अर्धशतक कंप्लीट झालंय. जय हनुमान. दातिवली टीम 52 रन आणि 42 धावेवरती खेळ करतोय. एका बाजूने निवृत्ती मात्रे ज्या खेळाडूला जीवनदान दिलं आणि त्यानं मात्र इथे आक्रमकता सिद्ध केली मैदानावरती, म्हणजे भेटलेल्या संधीचं कसं सोनं करायचं हे निवृत्तीनं दाखवून दिलंय. यावेळीच देखील मोठा फटका, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर षडगार. थँक्यू डीजे. साई शेलार वरती चढवलेला हा प्रतिहल्ला निवृत्तीनं 48 धावेची खेळी आपल्या संघासाठी साकारली आहे. 14 बॉल 48 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतक पाहायला भेटलेत.
47 धावा 14 बॉल मध्ये बनवल्यात. आता इथे आपण पाहतोय या स्पर्धेमधले आतापर्यंत चार अर्धशतक पाहायला भेटले आहेत. पाचवा अर्धशतक तो टोकेल का, भेटलेल्या संधीचा तो फायदा उचलेल का, आतापर्यंत त्याने जो खेळ केलाय एक जबरदस्त बॅटिंग. अजून एक वा या विश्वात चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं आउट ऑफ द पार्क सिक्स रन आणि याच बरोबर अर्धशतक कम्प्लीट. एकदा जोरदार टाळ्या होत्यात निवृत्ती माते साहेब ज्याने या स्पर्धेतला पाचवा अर्धशतक आपल्या नामावरती केलं. निवृत्ती बॅट वरती आणि इथे 50 कम्प्लीट केली तर तीन षटकांचा खेळ देखील समाप्त होता आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 64 लॉस ऑफ वन विकेट. तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 29 जावा खर्च करावे लागल्यात. निश्चित आपण पाहतो साई शेलारला, साई शेलारवरती प्रति हल्ला चढवला आणि निश्चित तब्बल 29 जावा त्या ओव्हर मध्ये आल्यात. आणि निश्चित मी नेहमीच सांगत असतो एक एक संधी किती महत्वाची असते. जेव्हा एक खेळाडू चूक करतोय तर त्याचा परिणाम पूर्ण संघाला भोगावा लागतोय आणि तो परिणाम पूर्ण खंबालपणे टीमला भोगावा लागला. कारण योगेशनं चूक केली, जेल सोडला आणि तिथनं काय जबरदस्त बॅटिंग दाखवली आहे. सचिन रमेश तेंडुलकर ज्याचा देखील जेल सोडला आणि पहिल्यांदा वन डे मॅच मधला द्विशतक तुम्हाला पाहायला भेटला. निश्चित तर सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय विश्व विक्रम केला होता रोहित शर्मानं 264 धावा, तेव्हा देखील रोहित शर्माचा जेल सोडला गेला होता. म्हणजे जेल जेव्हा जेव्हा सोडला तेव्हा तेव्हा त्या फलंदाजानं आक्रमकता सिद्ध केली हे आजवर आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय तोच खेळ पाहायला भेटला निवृत्ती मात्रेकडनं. 69 धावा झाल्यात तीन षटकांच्या समाप्तीनंतर. सुधला भंडारे टीमचे कॅप्टन यायचं आपण लगेचच. तर कोणी टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल टॉस केला जाईल इथे. तर भंडारे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत. तर इथे तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. जाऊया मैदानाकडे तिथे महासंग्राम. यावेळीस मात्र चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. यावेळीस मात्र आपण पाहतो दोन दोन शतरक्षक आलेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत दोन धाबा येतील. विशाल मडबी स्ट्रायकरवरती होते आणि या दोन धाबीच्या मदतीने एकूण धाबसंख्या आपल्याला पाहायला भेटेल 66. हा चेंडू ओव्हर पिच होता, फेकून दिला. यावेळीस मात्र चेंडू जातो डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड शोक षटकार. थँक्यू डी सी, खूप चांगलं संगीत साई भक्तांच्या साडी सातत्यानं डीजे कडनं येत आहेत. याच षटकाराच्या बरोबर 72. हा चेंडू अजून एक. या वीस मतापत्वाने चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, स्क्वेअर ऑफ दी विकेट गॉन सिक्स रन. लगातार मोठे फटके दातुली टीमच्या बॅटमन कडनं. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटले. निवृत्तीनं जो खेळ केला तसाच खेळ इथे या ठिकाणी आपण पाहतो विशाळकडनं पाहायला भेटतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. तर निवृत्ती बाचे बारी झाल्यानंतर इथे विशाळ देखील त्याच पद्धतीने खेळकोत आहेत. हा चेंडू हवेमध्ये, यावेळी स्वतः शतक्षक दूरवरनं येतात. आता चेंडू पर्यंत खेळ जेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, तोपर्यंत संधी होती इथे तिसरी धाव घेण्याची. आणि या तीन धावीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकती आहे. 81 धाबा आपण पाहतोय या स्पर्धेचा उच्चांक 119 धाबा. जो जिजी स्पोर्ट वाकलन टीमच्या नाबावरती आहे.
मग इथे आपण पाहतो चौथं षटक मार्गस्थ ना आतापर्यंत 81 धावा लावल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत 4. गोलंदाज विकी शेलार. विकी शेलारनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र तिथे एक चूक किती महागात पडली. हा चेंडू यावीस मात्र पंच आम्हाला सांगतील बीमर चेंडूचा वापर केलाय आणि चेंडू जातो फाइन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1+4 अशा एकूण 5 धावा मिळतील. नो बॉल. तर निश्चित आपण पाहतो प्रेशर किती पाहायला मिळतं मैदानावरती. थोडस दबाव असेल. 86 धावा एकवटले जात आहेत. षटक क्रमांक 4 सुरू असताना निश्चित इथे आपण पाहतोय दातिवली टीम कडनं हा चेंडू. सरळ बॅटनं जसा चेंडू आला तसं उत्तर दिलं आणि बॅटमॅन साऊंड टक असा आवाज आणि या बेस चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वर्ण षडगार. बँक डीचे 63 दावेची खेळी मैदानावरती केली आहे कारण एक झेल बघा किती महागात पडला. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो की कॅचेस विन द मॅचेस. मग इथे एक झेल किती महागात पडलाय. निवृत्तीनं 11 सिद्ध केली मैदानावरती आणि या बीच मात्र सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेला. तिथे मात्र जोपर्यंत चेंडू फेक केली जाईल तोपर्यंत 2 धाबा येत आहेत. एकूण धाबसंख्या पाहायला भेटेल 94. तर धावसंख्या 94 आपण पाहतोय. इथे धाव फडकावरती 4 षटकांचा खेळ समाप्त. तर इथे आपण पाहतोय षडक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटतात. तर 74 धावा आपण पाहतोय. एक चांगलं टोटल पाहायला भेटलं. काल 119 धावा देखील विनोद आपण पाहिला. मग आज हा चेंडू इथे मात्र फेकून दिला. चेंडू जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. पंचाचा सिग्नल येणं ग बाकी आहे. चेंडू जातोय. नोबोचा देखील इशारा आला. तर इथे फंचाचा सिग्नल येतो 6 रन 1+6 अशा 7 धावा आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. तर याचबरोबर आपण पाहतो इथे धावपळकावरती 101 धावा 100 धावा कंप्लीट होत आहेत. अजून एक विक्रम पाहायला मिळतोय आणि यावीस लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर विशालच्या बॅट मधनं अजून एक षटकार. थँक्यू डीजे. 6 बॉल 35 धावेची खेळी मैदानावरती विशालच्या बॅट मधनं पाहायला भेटली आणि टीमनं बनवलेत 107 धाबा. हा चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल आणि फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धाबा येतात. 109 धाबा काल विक्रम पाहिला. 119 धाबा. निश्चित असं वाटलं नव्हतं विनोद की हा विक्रम देखील कोणी बरोबरीमध्ये आणेल. आता आज ती संधी आहे इथे निश्चित आपण पाहतोय दातिवली टीमला. कारण इथनं चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत 4. 109 धावा झाल्यात. विनोद जरी इथनं 4 बोलण्यात बोलले 10 धाबा आल्या तरी देखील एक विक्रम पाहायला भेटेल. मग हा चेंडू यावेळेस मात्र खूप चांगली लाईन. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच उशिरानंतर आपण पाहतो मिलिंद डॉट चेंडू फेकलाय. एकूण धाबसंख्या 109 धाबा. पुन्हा एक इतिहास नोंदवला मैदानावरती या स्पर्धेमध्ये. हा चेंडू खोलबट्टप्याचा होता. यावेळेस मध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेला जोपर्यंत सिंगल तिथे कणमट केली जाईल. 110. निश्चित आपण पाहतोय विनोद आज टेनिस क्रिकेटमध्ये
बैटर बैट्समन किती ताकतवर झालेत हे पाहायला मिळतंय. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती एकच उत्तर मिड विकेटच्या वरनं सुपर सिक्स. देखो आया मसीहा सबके दिल पे छाया है, धरती अंबर सारा समंदर दिखता उसका साया है. थँक यू डीजे. 71 धावीची एका बाजून खेळी केली 18 बॉल मध्ये. निवृत्ती ज्याचा झेल सोडला होता आणि त्या झेलची किंमत मोजताना येते कमलपरा टीम. बॉल द्यायचा तिथं बघा, बॉल देखील इथं हरवलाय, कारण बॉल देखील घाबरला विनोद मैदानामध्ये यायला. एवढे जोराचे फटके बसलेत मैदानावरती निवृत्ती आणि विशालच्या बॅट मधून की बॉल इथे घाबरलाय. 116 धावा. एक अजून एक इतिहास पाहायला मिळेल जर इथं चौकार आला, इथं षटकार आला तर अजून एक इतिहास पाहायला मिळेल मैदानावरती. हा चेंडू लाईन बरकटली. आत्ता मात्र धाव संख्या 117. तर 117 रुपयामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला दोन बाईक भेटतील. मग इथे 117 ही धाव संख्या पाहायला भेटते. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र डाट चेंडू. धावसंख्या पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना. जय हनुमान. दातिवली टीम न मैदानावरती बनवल्यात 117. कारण राहुलला या स्पर्धेमध्ये 117 रुपयाला दोन बाईक आहेत आणि ती आठवण या दातिवली टीम ने आता ठेवली मैदानावरती. तर यावेळी साहेब 118 धावा बनवायचे आहेत मैदानावरती. मग विनोद पाटील मॅच खूप चांगला असेल आणि एका बाजूला साई शेलार, विकी शेलार, जितू शेलार सारखे ताकदवर फलंदाज आहेत. जो खेळ निवृत्तीने केला, जो खेळ विशालने केला, तो खेळ आता साई शेलार, जितू शेलार आणि विकी शेलार करावा लागेल. कारण इथनं जर मॅच जिंकायची असेल तर निश्चित इथनं तोच खेळ त्यांना करावा लागेल. तर याच दरम्यान आमचे जयेश म्हात्रे यांचं देखील शुभागमन होत आहे. हॅलो, थँक्यू योगेश सर. नक्कीच तुला थांबवतोय मी. नक्कीच आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे सुरेश भोईर नारेलूचे, आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत. यांचे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती हरिकाका जाधव. हरिकाका जाधव यांना विनंती आहे की आपण समोर यावं. आपले शुभ असते आमचे नारेवलीचे. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट होतील आमचे मान्यवर सन्माननीय उत्तर शिवचे काशीनाथ पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण देखील पुढे यावं. योगेश ठाकरे ग्रामपंचायत सदस्य, योगेश ठाकरे ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभ असते. हा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती. योगेश ठाकरे यांना विनंती आहे की आपण देखील पुढे यावं. आपले शुभ असते हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण नक्कीच करतोय. आलेल्या मान्यवरांचं नक्कीच आपण मान सन्मान या व्यासपीठावरती कव्हर करतोय. त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत कमलपडचे इकबाल तेरी. नक्कीच त्यांना देखील विनंती की आपण देखील यावं. इकबाल सर आपण यायचं आहे, आपल्या देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. रामदास ठोंबरे यांना विनंती आहे की आपण आपले शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. बघतो आपण सलग हा पाचवादी विश्व स्पर्धेचा. 2 दिवसापासून ही स्पर्धा सुरू झाली, त्याच्यानंतर 3 दिवस 4 दिवस आणि आता बघतो आपण सलग 6 दिवसाची 2 लाख रुपयाची मानाची सन्मानाची स्पर्धा. चेंदूशेट ट्रॉफीचं देखणं आणि लाडकं असं आयोजन आपण आता मध्ये एन्जॉय करतोय. टॉससाठी यावं भंडारी संघाच्या संघनायकाने. भंडारली संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे आहे. यस येत आहेत, आपण टॉस देखील करणार आहोत. कोणी गावचे नक्कीच माझी उपसरपंच अशोक म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत जॉईंट व्हायचं आहे. चला अशोक म्हात्रे आपण या, आपल्या शुभ असते. आपण टॉस मात्र करणार आहोत. टॉस इथं केलं जाईल या दोन टीम मध्ये. भंडारली विपक्ष नक्कीच आता मात्र आयोजक इथे उतरणार आहेत. श्रीगणेश क्रिकेट संघ खोनी हा संघ नक्कीच इन ऍक्शन मध्ये असेल. दादा पण थोडस लवकर या जेणेकरून मॅच देखील आपल्याला सुरू करायची आहे.
टॉस आपण घेतोय तर कौल करतायत यस मंडळी संघाने की प्रथम कौल करणार आहे टेल असा कौल आहे आणि हेड येतोय तर नाणेफेक या दरम्यान जिंकले हर्षे तर काय डिसिजन असेल जास्त काही विचार नाही कारण मॅच सुरू आहे डिसिजन काय असेल क्षेत्रक्षण नक्कीच क्षेत्रक्षण कराल ना बेस्ट ऑफ लक शुभेच्छा तुम्हाला असतील नक्कीच नाणेफेकी चा कौल जर तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता नक्की क्षेत्रक्षण घेतला असता तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे तर किती धावा बघतो आपण या मॅचमध्ये देखील आपण बघतो 116 किंवा 17 धावा आपल्याला पाहायला भेटल्या म्हणजे 5 ओव्हरमध्ये 100 पेक्षा जास्त धावा होत आहेत तुमची रणनीती काय असेल 5 ओव्हरमध्ये आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि 60+ होतीलच तर भंडारी संघ प्रथम प्रथमच मात्र या स्पर्धेमध्ये आता आपण खेळताना त्याला नक्कीच पाहणार आहोत तर काय सांगाल या आयोजनाबद्दल आपल्याला कसं वाटलं कारण का किरण दादांचा एक मोठा असं आयोजन 6 दिवसाची स्पर्धा कसं म्हणते की आल्याच्यानंतर इथलं वातावरण आणि स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल आणि आमच्या किरण दादांना आपण काय शुभेच्छा द्याल नक्कीच कारण आम्ही प्रथमतः किरण दादांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली किरण दादांनी त्यांच्या पूर्ण टीमला मी पण धन्यवाद देतो की त्यांनी मला ह्या टीममध्ये आणि ह्या विभागात आम्ही पहिल्यांदाच खेळतोय आणि ह्या पहिल्यांदा खेळण्यामुळे आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि ज्यावेळेला वातावरण बघतो त्यावेळेला पूर्ण वातावरण जे भगवमय वाटतं त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये वाटतं की खरोखर आजपर्यंत भगवा जिवंत आहे आणि भगवंत जिवंत असंच भगवंत जिवंत ठेवत किरण दादांच्याकडून जर जोरात आहोत या बघा या आयोजनासाठी पुन्हा एकदा मंडळी संघाच्या संघनायकाने भरघरून नक्की शुभेच्छा मात्र दिल्या आहेत कारण का भगमय वातावरण आहे आणि एक खूप मानाची सन्मानाची स्पर्धा आपण मात्र इतना एन्जॉय करतोय यस बागटो क्रिकेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्की सज्ज आहेत विनोद पाटील यांचं आपण धावतो समालोचन ऐकूया पुढच्या इनिंग मध्ये तर निश्चित तिथे आपण मात्र 118 धावीचं लक्ष असताना सुरेख सुरुवात देखील पाहायला भेटल्या मॅच खूप प्रपंड होईल निश्चित तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा आणि ऐकत राहा मायक्रोफोन वरती येत आहेत विनोद पाटील धन्यवाद योगेश थँक्यू व्हेरी मच राहुल भोईर तर 118 धावा करायच्या आहेत आस्किंग ग्रेड आहे 23.60 म्हणजे जवळजवळ 24 धावा योगेश प्रतिषटकामध्ये हव्यात म्हणजे 4 षटकार किंवा किमान 5 ते 6 चौकार यायला हवेत हा चेंडू यावेळेस मात्र सुदैवाने हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला अन्यथा जीतूच्या खेळाचा अंत होऊ शकला असता तर जीतू ग्लोव्ज घालून आलेले आहेत खूप जबरदस्त परफॉर्मन्स कोण विसरेल 71 धावांची ती अविस्मरणीय खेळ कोण विसरेल 47 धावांची खेळ जेव्हा 85 धावा नांदिवली संघाविरुद्ध चेस करायच्या होत्या हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल चेंडू सीमा पार षटकार धावसंख्या धावपलकावरती 20 जितूच्या बॅटमधून येणारा आणखीन एक पॉवरफुल षटकार ही सोळख जितू शेलारची पहिल्या चेंडूवरती षटकारने अकाउंट अनेकदा त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये हा पराक्रम केलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तो पराक्रम तुम्हाला पाहायला मिळाला 118 धावा करायच्या आहेत आतिली संघाची फलंदाजी किती भयंकर होती किती विध्वंसक होती आपण पाहिली फुलटा चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार डीजे तर 24 धावा आलेल्या आहेत योगेश जी धावगती हवी होती ती मात्र मिळवलेली मैदानावरती आपण पाहतोय साई आणि जितू हे दोन फलंदाज ग्लोव्ज घालून आपण पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे अशा अनेक फलंदाज आहेत जे नेहमी ग्लोव्ज घालून खेळणं पसंत करतात आपण विचार केला तुषार पाटील आहेत त्यानंतर सचिन भोईर आहेत लारा आहेत अंगद पाटील देखील अशाच प्रकारे खेळतायत अनेक खेळाडू आपण राजला देखील परत उसर्गचे ग्लोव्ज घालून खेळतायत मात्र या ठिकाणी 24 धावा आल्यानंतर नक्कीच अशा थोड्याशा पल्लवित होत आहेत मैदानावरती साईसारखा एक घातक फलंदाज आहे मात्र या दोघांनाही दोन्ही येणे धावा येणं फार गरजेचं आहे गोलंदाजी मारकोर गोलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र साईच्या बॅटमधून येतोय षटकार Oh, 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 oh
साईच्या बॅट मधून षटकार साईने देखील षटकारने अकाउंट ओपन केले ज्या प्रकारे जितूने केलं होतं पहिल्या षटकामध्ये तशी सुरुवात साईच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावरती 30. पुन्हा एकदा मनोज हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय वॉड शॉट चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होतोय 4 धावांसाठी. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 34 धावा. आपला इरादा स्पष्ट केलाय ठाऊक आहे साई आणि जितूला 118 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल तरच हे लक्ष आपल्याला गाठता येईल. पुन्हा एकदा अर्ध विकेट हा चेंडू खोदून काढला हेलिकॉप्टर उडवलाय लँड होतोय गॅप मधून निघून जातोय पंचांचा इशारा येतोय 4 धावा. तुमचे व्हॉलेंटियर जे स्वयंसेवक आहेत आपण एका जागेवर न बसता मैदानाच्या चौफेर आपण नक्कीच जाऊन त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायची सूचना येत आहेत आपल्यासाठी. तर धावसंख्या धावपलकावरती 38 पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा आलेल्या आहेत आणि साई देखील खूप चांगल्या लयमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा मनोज ओवर द विकेट हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा मात्र यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू जातोय सिंगल येते. धावसंख्या धावपलकावरती पाहतो आपण 39 धावा खूप चांगली सुरुवात एक आश्वासक सुरुवात खांबारपाडा संघाला मिळते. 118 धावा चेस करायचे ताकद आहे फलंदाजी खूप खोलवर आहे आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज नक्कीच या खेळपट्टीवरती खेळणं फार गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र टिपिकल जीतू शेलार ब्रँडेड षटकार. जबरदस्त सुरुवात थँक्यू डीजे. प्रत्येक येणारा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना आपण पाहतोय मागच्या चेंडू ते सिंगल आला आणि त्यानंतर आपण पाहतोय आता षटकार आणि धावसंख्या पुढे सरकते 45. प्रेक्षक लक्ष देऊन आहेत या सामन्याकडे कारण हा सामना खूप रोमांचकारी होईल असे संकेत मिळत आहेत. तशी चांगली सुरुवात देखील मिळालेली आहे खांबारपाडा संघाला. पुन्हा एकदा मनोज हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक समोर होते खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतोय सिंगल कम्प्लीट करता साईला दुसरी धाव हवी होती मात्र नकार दिलाय जितूने कारण जितूला ठाऊक आहे बचेंगे तो और भी लढेंगे आणि या मैदानावरती नक्कीच आपल्याला थांबणं फार गरजेचं आहे. धोका पत्करणं चुकीचं असेल कारण धावचीच जर अशा परिस्थितीमध्ये फलंदाज झाला तर नक्कीच फार मोठा धक्का बसेल आणि या ठिकाणी मैदानावरती अपघात होण्यापेक्षा आपण झुंज देऊन या ठिकाणी नक्कीच बाद होऊ. तर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 46 आणि गरज आता मात्र आहे 72 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 72 धावा विजयासाठी समीकरण आणि यानंतर आपण इन ॲक्शनमध्ये कोणी संघाला आपल्या घरच्या मैदानावरती पाहाल तर यजमान वर्सेस पाहुणे ही लढत यानंतर येईल. मात्र मैदानावरती खूप चांगला सामना रंगतोय दातिवली संघाने 117 धावा लावल्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर देताना मैदानावरती 46 धावा प्रति षटकामागे 23 धावांची धावगती राखलेली आहे. या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 24 धावा आल्या होत्या या षटकात धावा आल्या त्या 22 आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 72 धावा 4 षटकामध्ये 85 धावा चेस करण्याचा विक्रम केला होता. मकर संक्रांत चषकमध्ये या संघाने जितू शेलारची 47 धावांची विध्वंस खेळी कोण विसरेल. मात्र जितू आणि साई नक्कीच या मैदानावरती खूप चांगलं उत्तर देत आहेत प्रत्युत्तर देत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बावन्न धावा येत आहेत 13 चेंडूमध्ये 400 स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय मैदानावरती. जितू शेलार हे वादळाचं नाव नाही हे सुनामीचं नाव आहे आणि यंदाच्या हंगामात ही सुनामी आपण पाहिली होती निळजेच्या मैदानावरती आणि ती सुनामी आता मात्र तुम्हाला या खोणीच्या मैदानावरती पाहायला मिळते.
जितू शेलार अशाच प्रकारे जर खेळत राहिला, साई शेलारने जर अशाच प्रकारे साथ दिली तर 118 धावा या मैदानावरती चेस होण्याचा विक्रम देखील होईल. 91 धावा लागवल्या होत्या फटकेपाडा संघाने, त्याला चोख प्रत्युत्तर देताना 93 धावा केल्या होत्या. 92 धावसंख्येचा पाठलाग केला होता खेडकाळी संघाने. म्हणजे या मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग होणं नक्कीच शक्य आहे. 119 धावांचा विक्रम वाकण संघाच्या नावावरती आहे. 85 धावांची सर्वोत्कृष्ट खेळ या मैदानावरची साकारली केतनने. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा दडलेल्या आहेत, फक्त तुम्हाला शोधाव्या लागतील. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरते. सकाळच्या सत्रात गोलंदाजांना खूप चांगली मदत या खेळपट्टीने दिली आणि आता मात्र जो फलंदाज स्ट्रोक मेकर आहे त्याच्यासाठी ही खेळपट्टी नंदनवन आहे, पॅराडाईज आहे. तर बघूया, जितू शेलारने चेंडू फिरकावला होता स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू मात्र बऱ्याच वेळानंतर आत येतोय. चेंडू खूप दूरवर जाऊन विसावला होता. जितू मात्र पुन्हा एकदा चेंडूची तपासणी करतायत, व्यवस्थित बाउन्स आहे का, टणकपणा शिल्लक आहे का हे पाहतायत, कारण आणखीन मोठे फटके त्याला मारायचे आहेत. धावसंख्या 52 झालेली आहे, 13 चेंडूत 52 धावा आलेल्या आहेत. समीकरण आणखीन सोपं होताना आपण पाहतोय मैदानावरती. हा चेंडू जाऊ दिलाय, दबाव, गोलंदाज अक्षेवर आलाय, ऑफस्टंपवर पिचिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर. धावसंख्या धावपलकावरती 53 पाहायला मिळते. सोबत भूपेश कराळे खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. साक्षी पुन्हा एकदा, हा चेंडू सुरेख होता, बॅटच्या संपर्कात आला नाही, टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला. जितूच्या फलंदाजचं वैशिष्ट्य बघा, त्याचा बॅकलिफ्ट खूप अप्रतिम आहे. अशा प्रकारचा बॅकलिफ्ट तुम्ही पूर्वी विनोद कांबळीकडे पाहिलाय, मायकल वॉनकडे पाहिलेलं आहे, ब्रायन लाराकडे पाहिलेलं आहे. बॅटचं स्विंग बघा किती वेगाने बॅट त्याची फिरते. हा चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअरला निवडला. यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. धोक्याची घंटा वाजवलेली आहे जितू आणि साईने दातुली संघासाठी. प्रश्न पडलाय संघनायकाला, धावा करून करून किती करायच्या, 60 धावा अपेक्षित होत्या संघनायकाला. इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की 60 धावा पुरेशा असतील, मात्र 117 धावा आल्यात, 59 धावा आल्यात. अर्धी लढाई जिंकलेली आहे, अर्धा किल्ला सर केलाय, अजूनही 59 धावा आव्यात. हा चेंडू यावेत मात्र दिशेपासून पुन्हा एकदा वर करतायत. व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती 60 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी जितूची पाहायला मिळते. जितू पोहोचल्या 43 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अक्षय यावेस मात्र पुन्हा एकदा चेंडू खूपच उंच आणि तितकाच लांब, सीमा पार, षटकार. तर 49 या धावसंख्येवरती जितू शेलार पोहोचतायत आणि आता मात्र एका धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. या स्पर्धेतले 6वं अर्धशतक ठरेल पूर्ण झालं तर. 5वं अर्धशतक निवृत्तीने या ठिकाणी लगावलं, 24 धावांवर जीवदान दिलं त्याला. 71 धावा जी खेळ त्याच्या माध्यमातून पाहिली आणि जितू देखील एक मोठी धावसंख्या या ठिकाणी सजवत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ खेळत आहेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फक्त सिंगल मिळेल जितूच्या होत आहेत. 50 धावा, टाळ्यांचा गजर पाहायला हवा. जितू शेलार सौ सुनार की, एक जितू शेलार की, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती. 13 चेंडू मध्ये 50 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात, अप्रतिम कामगिरी. जवळजवळ 14.5 हा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. योगेश कोणी विचार केला होता 118 धावसंख्येचा पाठला करताना इथे इतक्या लवकर ही मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 67 धावा झालेल्या आहेत. अजूनही 13 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र खेळताय सरळ रेषेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता मात्र बघा, बऱ्याच वेळानंतर सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल 2 आणि षटक क्रमांक या दरम्यान 30 संपलाय धावसंख्या धावपलकावरती.
68 गरज आहे 50 धावांची. पहिल्या 52 धावा 13 चेंडू झाल्या होत्या, आता मात्र 12 चेंडूमध्ये गरज आहे 50 धावा करायच्या आहेत. आस्किंग ग्रेड आहे 25. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक पड़े ना चोट हथोड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मैदानावरती 12 चेंडू मध्ये गरज आहे 50 धावांची, 18 चेंडू मध्ये 68 धावा आलेल्या आहेत. काय सामना रंगतो मैदानावरती दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये. आपण पहिल्या सत्रात निवृत्तीची बाट तळपताना पाहिली, वर सूर्य देवता तळपतोय. खाली आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जीतूची बॅट आणि साईची बॅट तळपते. तर 12 चेंडू मध्ये गरज आहे विजयासाठी 50 धावांची. खूप चांगली सुरुवात मिळालेली आहे, मात्र खूप चांगला शेवट करावा लागेल. विजयाचा पाया रचलाय, विजयाचा कळस चढवावा लागेल. या जीतूने या साईने विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे आपल्या पाठीराख्यांना. मात्र या दोघांमध्ये खूप चांगली ताकद आहे, क्षमता आहे आणि फटक्यांचं कोठार आहे. अपाट गुणवत्तेचे दोन धनी या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 50 धावा करून देतील का की दातीविली संघ या मैदानावरती शिरकाव करेल या सामन्यामध्ये. जबरदस्त फाईट, अस्तित्वाची लढाई, सन्मानाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई निमित्त आहे. चंदूशेठ ठोंबरे स्मृतिचषक 2019. 12 चेंडू 50 धावा करायचे आहेत आणि या दोघांकडे ही ताकद आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज देवेंद्र, एक उभरता सितारा या दातीवली संघाचा. चेंडू सुरेख होता, अपील करतायत. LBW चा फलंदाज बाद होतोय, ज्या ब्रेक थ्रू ची गरज होती या देवेंद्रने तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. साई शेलार बाद होत आहेत. LBW लेग बिफोर विकेट. अतिशय चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये रिप्ले मध्ये आम्ही पाहिला. हा चेंडू मिडल स्टंप वर जाणारा होता. यॉर्कर चेंडूचा वापर केला देवेंद्र, अतिशय चपळ चतुर आणि फार कमी वयामध्ये देवेंद्रने एक गोलंदाज म्हणून या संघामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी सारांश प्रवीण पाटील चषक मध्ये त्याची राहिली. मात्र तोच देवेंद्र ज्या ब्रेक थ्रू ची नितांत गरज होती, धावा या वाऱ्याच्या वेगाने वाहत होत्या मैदानावरती, या धावसंख्येवरती अंकुश लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी एक गडी बाद करणं गरजेचं होतं. आणि इथे मात्र साई बाद झाल्यानंतर स्ट्राईकला विक्रम शेलार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देवेंद्र या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करतोय. देवेंद्र नक्कीच डॉट चेंडू फेकतोय. समीकरण आता मात्र कठीण होताना आपण पाहतोय, कारण 10 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी 50 धावांची. प्रत्येक चेंडूवरती 5 धावा, 500 स्ट्राईक रेट इथे राखावं लागेल. हा चेंडू पूल करतायत स्क्वेअरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल घेणार, कारण या ठिकाणी जितूला स्ट्राईक हवी आहे. 49 धावा 9 चेंडूमध्ये करायचे आहेत आणि इथून मात्र येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार मारावं लागेल तरच हे लक्ष या ठिकाणी चेस करता येईल. कौतुक करावं लागेल, खूप चांगला प्रतिकार कांबारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र देवेंद्रने संघाच्या आशा पल्लवित केल्या आहेत आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपल्या संघाला त्याने आणलेले. चेंडू खाली बसून लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय, 4 धावा. तर 54 धावसंख्येवरती जीतू पोहोचलाय, संघ पोहोचला ठिकाणी आपण पाहतोय 73. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जीतूचा फसतोय आणि इथे मात्र नक्की सामन्यामध्ये आता कमबॅक करताना आपली पकड मजबूत करताना लक्ष फार मोठं होतं. योगेश आपण पाहिलं तर 118 धावा करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर जाणं फार गरजेचं होतं, कारण 24 धावा करण्यासाठी 6 चौकार किमान एका षटकामध्ये पाहिजेत, किमान 3 ते 4 षटकार तरी हवेत. एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतो आपल्याला, अनयुजुअल स्टँड पाहायला मिळाला. अशा प्रकारचे
स्टान्स आपण सातत्याने आंतरराष्ट्रीयमध्ये आपण पाहिलेले आहेत. मात्र सिंगल या दरम्यान पूर्ण होते. तर या षटकात 7 धावा देवेंद्रसाठी टाळायला हव्यात. अप्रतिम गोलंदाजी बघा. आणि इथे देवेंद्रने आपल्या संघाला सामन्यामध्ये आणलेले. तर 6 चेंडूमध्ये आता गरज आहे विजयासाठी 44 धावा. काय गोलंदाजी केली बघा. पहिल्या 3 षटकात आपण पाहिले अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र या षटकाने तातिवली संघाचे समर्थक मात्र नक्कीच आनंदात असतील. कारण देवेंद्रने वेळोवेळी या संघाला तारलेलं आहे. या संघाचा कित्येकदा तो संकटमोचक ठरलेला आहे. मात्र 6 बाद झाल्यानंतर धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये यश आलं. या धावसंख्येवरती प्रतिबंध लावण्यामध्ये यश आलं. फक्त 7 धावा दिल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्याचा वेग आपण पाहिला तर भरपूर होता. मात्र कुठेतरी या धावसंख्येवरती अंकुश लावणं गरजेचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रने इथे येऊन शांत डोक्याने आपल्या बुद्धीचा वापर करत असताना खूप चांगली गोलंदाजी हाताळली. आणि त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याने फक्त धावा या ठिकाणी दिल्या त्या 7. तर 7 चेंडू 44 धावा करायच्या आहेत. यंदाच्या हंगामात 35 धावा होताना आपण पाहिलेले आहेत. 41 धावा देखील 6 चेंडू झाल्या होत्या ढवळेपाडाच्या मैदानावरती. मात्र त्या पहिल्या इनिंगमध्ये झाल्या होत्या. नन्नाने खूप चांगली बॅटिंग केली होती बदलापूरच्या. मात्र 7 चेंडूमध्ये 44 धावा हव्यात. 44 60 धावा होण्याचा विक्रम 2 वर्षापूर्वी कलकत्त्याच्या मैदानावरती झाला होता. सुहास पवार कल्याणचे फलंदाज त्यात काही अतिरिक्त धावा देखील होत्या. आणि अशा प्रकारे 60 धावा एका षटकात होण्याचा विक्रम देखील झाला होता. मात्र एखादा चमत्कारच आता खंबालपाडा संघाला नक्कीच या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देईल. कारण मागच्या षटकाने या सामन्यामध्ये दातिवली संघाला कमबॅक करण्याची संधी मिळाली. मनोजचा वापर केलाय. इंड बदललाय मनोजने. आता मात्र जीतू शेलार व्यासपीठाच्या वरून आमच्या मान्यवरांना मानवंदना देत असताना हा चेंडू सीमा पार पाठवत आहेत. षटकार जीतू शेलार एक अत्यंत विस्फोटक फलंदाज या मैदानावरती. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून षटकार. जीतू शेलार एक गणित आहे, एक कोड आहे जे अजूनही सुटलेलं नाही आहे दातिवली संघाला. आता मात्र चेंडू यावेळेस लॉंग ऑन सीमारेषा निवडली आहे. पंचांचे दोन यात. पुन्हा एकदा आकाशाकडे. आणखीन एक षटकार. नक्कीच आता कुठेतरी खंबालपाडाच्या समर्थकांना एका गोष्टीची खंत वाटत असेल. अवांतरच्या स्वरूपात ज्या धावा दिल्या इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जातोय. अतिरिक्तच्या स्वरूपात भरपूर धावा खर्च केल्या. जवळजवळ 10 ते 15 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आल्या. आणि त्याच धावा इथे मात्र जड जात आहेत खंबालपाडा संघाला. धावसंख्या धावफल कधी पाहतोय आपण. 87 धावा झालेल्या आहेत. काय उत्तर दिलेले बघा. जरी इथून हा सामना खंबालपाडा संघाने गमावला तरी देखील नक्कीच खंबालपाडा संघाची फलंदाजी कधीही विसरण्यासारखी नाही आहे. अप्रतिम कामगिरी, चोख प्रत्युत्तर. हा चेंडू यावेळेस मात्र बिरकाम दिल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. आणखीन एक. तर 93 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बघूया 100 धावा ते पूर्ण होत आहेत का. चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी क्लोज आले आहेत या धावसंख्येच्या. 2 100 होत आहेत का बघूया एकाच सामन्यामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र त्या ठिकाणी 4 धावा जात आहेत. बघा 97 धावा. 1 चेंडू शेष आहे. आणि हा 1 चेंडू नक्कीच जय पराजय मधलं अंतर कमी करेल. औपचारिकता जरी राहिली असली तरी नक्कीच या ठिकाणी विजय होणाऱ्या दातिवली संघापेक्षा पराजित होणाऱ्या खंबालपाडा संघाची चर्चा अधिक होईल. कारण त्यांनी तसा चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. झेल सुटला निवृत्तीचा 24 धावसंख्येवरती. तो झेल पकडला असता तर आणखीन कमी धावसंख्येवरती रोखता आलं असतं. मात्र त्याच निवृत्तीने 71 धावांची खेळी साकारली. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं ते फक्त विश्लेषित केलं जातं. हा चेंडू ऑनसेल ड्राईव्ह करतायत. आणि या दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेस 2
धावा पूर्ण करतात, 99 धाव संख्येपर्यंत मजल मारली आहे. या दोन्ही संघासाठी टाळायला हव्यात, स्पेशली खंबालवाडा संघासाठी. तर एकूण 216 धावा एका सामन्यात होत आहे, हा विक्रम आहे स्वर्गीय चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषक मधला. टाळा नक्कीच यायला हव्यात. पुन्हा एकदा विनंती करेन प्रेक्षकांना, वेल प्लेड दातिवली, वेल प्लेड खंबालपाडा. एक जबरदस्त सामना ठिकाणी संपलाय. मात्र आपण पाहिलं तर 19 धावा कमी पडल्या, म्हणजे 18 धावांनी हा सामना गमावलाय, फक्त 18 धावांनी. म्हणजे 118 धावसंख्येचा पाठलाग असा 99 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळाला. मात्र आपण पाहिलं तर योगेश, चौथं षटक खूप चांगलं पडलं. त्या षटकात जर काही धावा आल्या असत्या तर नक्कीच आणखीन रोमांच पाहायला मिळाला असता. मात्र खूप चांगली गोलंदाजी देवेंद्रने केली आणि त्या षटकाने या सामन्यामध्ये कमबॅक केला दातुली संघाने. दातुली संघाला देखील आत्मपरीक्षण करावं लागेल, कारण 118 धावा समोर ठेवल्या असताना तरी देखील समोरचा संघ 99 धावसंख्येवरती पोहोचतोय, म्हणजे त्यांना त्यांच्या गोलंदाजांना विचार करावा लागेल दुसऱ्या सामन्यामध्ये. तर वेल प्लेड दातिवली, हार्ड लक स्वर्गीय शिवाजीदादा 11 खांबालपाडा संघ. तर जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नक्कीच 2 अविस्मरणीय